नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, या कॅटेगरीतील व्यक्ती जे फक्त 10वी पास जरी असले तरी या ठिकाणी काय वनरक्षक भरती देऊ शकतात। तर कोणकोणत्या कॅटेगरी आहेत या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जर वनरक्षक ग्रुपमध्ये तुम्हाला जर ॲड व्हायचं असेल तर तुम्ही मला 80 10 45 77 60 या नंबरवर मला व्हॉट्सअपला मेसेज करा। तसेच तुम्हाला जर टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर @वनरक्षक VANRAKSHAK_chat या असं तुम्ही सर्च जर केलं टेलिग्रामला तर तुम्हाला टेलिग्रामचा ग्रुप दिसेल, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता। तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी शैक्षणिक पात्रता तुम्ही पाहू शकता। खालील नमूद केलेली शैक्षणिक अर्थ ही ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस प्रमाणपत्रासहित पूर्ण धारण करणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी उमेदवारांना उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वी सायन्स असलं पाहिजे किंवा मॅथ असलं पाहिजे किंवा भूगोल किंवा इकॉनॉमिक्स असलं पाहिजे याच्यासहित तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्ही सायन्सवाले तर या ठिकाणी चालतात, मात्र ज्यांचं कॉमर्स आहे त्यांचं इकॉनॉमिक्स असलं पाहिजे किंवा त्यांचं गणित असलं पाहिजे किंवा तुमचं जर आर्ट असलं तरी चालते, मात्र तुमचं भूगोल किंवा इकॉनॉमिक्स हा विषय जर असेल तर या ठिकाणी चालेल। आता या ठिकाणी मेन मुख्य विषय जो आहे की या ठिकाणी 10वीच्या बेसवर ही परीक्षा कोण देऊ शकते किंवा या ठिकाणी कोण पात्र आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 10वी परीक्षा जर उत्तीर्ण केलेली असेल तरीसुद्धा तो यासाठी काय क्वालिफाय आहे किंवा पात्र आहे। तसेच मित्रांनो, 2 नंबर या ठिकाणी आहे माजी सैनिक, हे ठिकाणी देखील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे या ठिकाणी 10वा वर्ग जरी उत्तीर्ण असले तरी या ठिकाणी त्यांना या ठिकाणी प्रवेश घेता येईल किंवा परीक्षा देता येणार आहे। तसेच नक्षलवाद्याच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर झालेले वनखबरे व वनकर्मचारी यांचे पाल्य वनखबरेसुद्धा आणि त्यांचे पाल्यसुद्धा हे 10वी पास जरी असले तरी या ठिकाणी त्यांना या ठिकाणी परीक्षेचा फॉर्म भरता येणार आहे। तसेच या ठिकाणी काही टीप दिलेली आहे, ही टीप बघा। नक्षलवादाच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर झालेले वनखबरे वन कर्मचाऱ्यांचे संबंधात वरील प्रयोजनेकरता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलीस अधिकारी यांच्याकडून जे प्रमाणपत्र आहे ते या ठिकाणी विचारणार्थ घेण्यात येणार आहे। तसेच मित्रांनो, या ठिकाणी वनरक्षक भरतीची आपली ऑनलाईन बॅच सुरू होत आहे। ऑनलाईन बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला दिलेला 80 10 45 77 60 या नंबरवर तुम्हाला संघवर 80 10 45 77 60 या नंबरवर तुम्हाला काय संपर्क करायचा नंबर आहे 80 10 45 77 60। तसेच यामध्ये मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज, मोफत ईबुक्स, नोट्सबुक्स या ठिकाणी टेस्ट सिरीज, तसेच हे लेक्चर्स तुम्ही परत कितीही वेळा पाहू शकता आणि खास हे बॅच तुमच्यासाठीच तयार करण्यात आलेली आहे, ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहला त्याबद्दल धन्यवाद। कुठला जरी प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा माझा जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला 80 10 45 77 60 या नंबरवर तुम्ही मेसेज करा, जेणेकरून मी तुम्हाला ग्रुपला जॉईन करेल आणि तुमचा कुठला प्रश्न असेल तर त्याचेसुद्धा या ठिकाणी उत्तर देईल। तसेच मित्रांनो, वनरक्षक भरतीच्या नोट्ससुद्धा या ठिकाणी वन पर्यावरण संतुलन त्यांचे सगळ्या नोट्ससुद्धा तयार आहेत आणि टेस्टरीसुद्धा आहेत, त्यासुद्धा तुम्ही घरपोच काय मागवू शकता। परत एकदा धन्यवाद। जय हिंद।